पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. गुरुवारी महापालिका हद्दीमध्ये तब्बल 17 कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने घरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यामुळे घरातील इतरांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालंय. पनवेल महापालिका हद्दीमध्ये गुरुवारी नवीन पनवेलमध्ये 3, कामोठेमध्ये 8, पनवेलमध्ये 3, खारघरमध्ये 2 आणि कळंबोलीमध्ये 1 अशा 17 रुग्णांची आज नोंद झाली आहे. पनवेल महापालिका पोलीस प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. तर आजपर्यंत पनवेल महापालिका हद्द आणि ग्रामीण भागात कोरोनाचे 50 रुग्ण बरे झालेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.